नमस्कार, मी विद्या। मराठी रेसिपी घरची आठवणमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण तिखट आणि झणझणीत अशी शेव करणार आहोत, दोन प्रकारची शेव करणार आहोत। दोन्ही शेवमध्ये टेस्ट आहे ती अलग अलग आहे। दोन्ही पद्धतीची शेव बनवायला एकदम सोपी आहे। ह्या दिवाळीला नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक करा। तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण घाई गडबडीमध्ये लाईक करायचं विसरून जाता, तर नक्की लाईक करा। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण शेवसाठी मसाला तयार करणार आहोत। चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि 4 ते 5 मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या याची आपल्याला बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची। हे आपलं तर जिरं, ओवा आणि मिरची लसूण याची वाटलेली ही पेस्ट आहे। त्याचं असं बारीक वाटून घेतलेलं आणि 4 वाट्या बेसन आहे। बेसन आहे ते बाहेरचंच आहे, सम्राटचं बेसन मी ते वापरलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये 1/2 वाटी तांदळाचं पीठ, म्हणजे आपली शेव आहे ती कुरकुरीत होण्यासाठी। ह्याला आपण चाळून घ्यायचं। पीठ आपलं चाळून झाले, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचंय। पीठ आपलं बेसनचं पीठ आहे 1/2 किलो आहे आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ एक्स्ट्रा आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर कलरसाठी, तुमचा तिखट मसाला आपला रोजचा घरचा, 1/2 चमच हळद, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्याच्यामध्ये 5 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। हेच 5 चमचे मी तेल घातलेलं आहे, गरम आहे, मिक्स करून घ्यायचं चमच्याने पहिलं। नंतर आपल्याला हाताने चांगलं व्यवस्थित असं चोळून चोळून पीठ घ्यायचंय। हे आपलं पीठ आहे ते चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आणि हे आपलं ओवा, जिरं, लसूण आणि मिरची, वाटलेलं पाणी आहे। मिक्सरमध्ये चांगलं बारीक होत नाही म्हणून गाळून घ्यायचं त्याला, आणि जर चांगलं बारीक झालं असेल तर तुम्ही तसंच घातलं तरी चालेल। थोडं थोडं घालून ह्याला आपण मळून घ्यायचं, पाणी एकसाथ घालायचं नाहीये। मी अजून ह्याला तेलाचा हात घेतलेला नाहीये, असंच पाण्याचा हात घेऊनच मी हे चांगलं मऊसूत असं मळून घेतलेलं आहे। ह्याला आपण आता झाकून ठेवायचं। एक 1/2 तासानंतर या पिठाला आपण तेलाचा हात घ्यायचा आणि चांगलं मळून घ्यायचं। लिंबपीठ चांगलं 1-5 ते 6 मिनिटं नरम पडेपर्यंत मळून घ्यायचं। पीठ आपलं चांगलं मऊसूत असं मळून झालंय। या चकलीचा साचा आहे आणि ही आपली शेवपाड्याची प्लेट आहे। या साच्याला आतून तेल लावून घ्यायचंय। इथे आपले मध्यम टू लो आचेवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। साचा आहे तो चांगला व्यवस्थित असं दाबून दाबून भरायचा। इथे आपलं की त्याचं झाकण आहे ते खाली जातं आणि असं लावून बंद करून घ्यायचं। थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आपलं तेल तापलंय का नाही ते। पटकन वर आला की समजायचं की आपलं तेल आहे ते तापलं आहे आणि शेव आहे ते आपण काढून घ्यायची। एका साईडनी शेकली की दुसऱ्या साईडनी त्याला पलटी करायची, लगेचच पलटी करायची नाहीये आणि गॅसची फ्लेम आहे ते एकदम पण बारीक करायची नाहीये। चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची आणि तेलाचे बुडबुडे याचे थांबले की तिला चांगली व्यवस्थित अशी आपण नितळून घ्यायची। अशा प्रकारे आपली शेव पूर्ण तयार झालेली आहे। मस्त चटपटीत अशी झणझणीत अशी शेव आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आपण आता दुसऱ्या पद्धतीने शेव करणार आहोत। आता आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत शेव। त्याच्यासाठी पहिले 4 वाट्या बेसन आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ हे मी चाळून घेतले। त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद घालायची, हा लाल मसाला 1 चमच, गरम मसाला 1 चमच, तिखट मसाला आहे तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं, जशी तुम्हाला तिखट पाहिजे तशी।
अर्धा चमच ओवा आहे, थोडा मी क्रश करून घेतलाय खलबत्त्यामध्ये। बेसन आहे तर ओवा हा घालायचा। काही जणांना बेसन आहे ते खाल्ल्यावर त्रास होतो म्हणून ओवा घालायचा, म्हणजे पचन होतं। आणि त्याच्यामध्ये चार पिंच हिंग, एक चमच धना जिरा पावडर, अर्धा चमच लसूणची पावडर आहे। तुमच्याकडे जर लसूणची पावडर नसेल तर लसूणची पेस्ट टाकायची, आणि तिखट जास्त पाहिजे असेल तर मिरची पण टाकायची लसणी बरोबर। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, त्याच्यामध्ये पाच चमचे आपण तेल घालायचे गरम करून, आणि चांगलं पिठाला चोळून घ्यायचं। सर्व पिठाला तेल चांगलं व्यवस्थित असं लागलं पाहिजे। थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजून घ्यायचं। एक साथ पाणी घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं। मऊसू तसं मस्त एक असं पीठ मळून घ्यायचं, एकदम मऊ मळायचं। आणि याला एक आपण अर्धा तास झाकून ठेवायचं। तसंच अर्ध्या तासानंतर परत हे पिठाचा गोळा आहे तो एकदम मळून घ्यायचा, आणि पीठ एकदम मऊसू तसं मळायचं असं एकदम। आणि परत चकलीच्या साच्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे, आणि इथे तुम्हाला पाहिजे ती प्लेट तुम्ही घालायची, जाडी बारीक कोणती पाहिजे ती। मी इथे जाडी बारीक घातलेली आहे। मी इथे प्लॅस्टिक घेतले, मी प्लॅस्टिकला चांगलं तेल लावून घेतले। तुम्हाला जर तेलामध्ये एकदम डायरेक्ट सोडता येत नसेल तर असं प्लॅस्टिक घ्यायचं, आणि प्लॅस्टिकला तेल लावून घ्यायचं, आणि त्याच्यावरती आपण शेवई पाडून घेऊ शकतो। तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामधून आपला पलिता आहे तो बुडून काढेल। लगेच टाकल्या टाकल्या पलटी करायची नाही तर आपल्या झाऱ्याला आहे ते शेव चिटकून जाईल। थोडीशी साधारण शेकली की मग तिला आपण पलटी करायची। हे आपले सुके मसाले वापरून केलेली शेव खूप चटपटीत आणि एकदम झणझणीत अशी झालेली आहे, तिखट तिखट। आणि हे आपले ओले मसाले वाटून बनवलेली शेव, दोघांचा टेस्ट आहे ती एकदम अलगच आहे। मस्त कुरकुरीत आणि झणझणीत अशी जर तुम्हाला शेव आवडली तर नक्की